शहरात पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करताना दोन हद्दपार आरोपी पकडले असून एकाकडे धारदार कत्ती सापडली आहे. पोलिसांनी त्यांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व पोलीस कर्मचाऱ्यांनी 14 मे रोजी रात्री शहरात गस्त घालताना कोम्बिंग ऑपरेशन केले. माननीय पोलीस अधीक्षक श्री रंजन कुमार शर्मा सर, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री रोहिदास पवार सर, उपविभागीय अधिकारी श्री पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मागील 15 दिवसापासून कोम्बिंग ऑपरेशन राबवित आहोत. काल रोजी 11 ते 3 दरम्यान आम्ही कोम्बिंग ऑपरेशन केलं. कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्ही फरार आरोपी, पाहिजे आरोपी, बेलेबल, नॉन बेलेबल वॉरंटमधील आरोपी, त्याचप्रमाणे रेकॉर्डवरचे शस्त्र बाळगणारे गुन्हेगार चेक केले, तसेच तडीपार गुन्हेगारांचाही शोध घेतला. तर ही कारवाई करीत असताना आम्हाला तडीपार गुन्हेगार अस्लम उमर कुरेशी, वय 20 वर्ष, राहणार कोपरगाव, हा धारणगाव पोस्ट ऑफिसच्या जवळ लपतछपत असताना मिळाला. म्हणून आम्ही त्याला घेराव टाकून पकडलं असता त्याच्याकडे धारदार शस्त्र कत्ती हे आढळून आलं. आणि त्याचप्रमाणे तो माननीय उपविभागीय दंडाधिकारी शिर्डी यांनी तडीपार केलेला असल्याने तडीपारीचा आदेश उल्लंघन करून त्याने हद्दीत प्रवेश केल्याचं आढळून आलं. म्हणून त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम 425 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 122-142 प्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच दुसरा रेकॉर्डवरील नामचीन गुंड देविदास रंगनाथ लोखंडे हा सुद्धा हद्दपार असून त्याला आम्ही वारंवार चेक केलं, परंतु काल तो त्याच्या घरात च्या जवळ लपतछपत असताना आम्हाला आढळून आला. त्याच्यामुळं सदरच्या गुंडाला सुद्धा आम्ही ताब्यात घेऊन त्याने तडीपार आदेशाचं उल्लंघन करून रात्रीच्या वेळेस स्वतःचं अस्तित्व लपवित असताना मिळून आल्याने त्याच्यावर सुद्धा 122-142 मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे कारवाई केलेली आहे. तसेच रेकॉर्डवरचा एक दारू विकणारा फरार आरोपी त्याला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे. नॉन बेलेबल वॉरंटमधले 2, त्याचप्रमाणे बेलेबल वॉरंटची 2 बजावणी केलेली आहे. एक ट्रक चालक दारू पिऊन वाहन चालक चालवताना मिळून आला, त्याच्यावर सुद्धा मोटर वाहन कायदा 185 प्रमाणे कारवाई केलेली आहे. कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील शस्त्र बाळगणारे गुन्हेगार, फरार आरोपी, तडीपार गुन्हेगार, नॉन बेलेबल वॉरंट मधील गुन्हेगार चेक केले असता हद्दपार गुन्हेगार अस्लम उमर कुरेशी हा रात्रीच्या वेळी धारणगाव रोडवर पोस्ट ऑफिस समोर दडून बसताना दिसला. त्यास पोलिसांनी घेरून पकडले. आरोपीची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे 17.5 इंच लांबीची लोखंडी कत्ती हे धारदार शस्त्र आढळून आले. या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. तसेच हद्दपार गुन्हेगार देवा उर्फ देविदास रंगनाथ लोखंडे याला पोलिसांनी पकडून त्याची अंग झडती घेतली असता काही मिळाले नाही, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. दोन्ही आरोपींना प्रांताधिकाऱ्यांनी अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर निफाड येवला व औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून 2 वर्षे हद्दपार केले आहे. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकटे, SP24 तास, कोपरगाव.